एका लग्नाची दुसरी गोष्ट. गुड मॉर्निंग बाबा. हा गुड मॉर्निंग राधा. काय झालं ग अशी सैरभैर का झालीस बाबा? घनश्याम दिसला तर कुठे? सकाळपासून दिसलाच नाहीये मला. घनश्याम पहाटेच कुठतरी गेलेला आहे. मी त्याला विचारलं पण त्याने काही धड उत्तर दिलेलं नाहीये. हा प्रश्न चुकीचा आहे मुळात. पण बाय चान्स जॉगिंगला वगैरे गेलाय का तू? तुला तर सांगतो, तू इथं नसताना म्हणजे तुझ्या आठवणीमुळे असेल जॉगिंगला नव्हता जात पण पहाटे चालायला जात होता. पण आता तसा नाही गेलेला. स्वतः हरवल्यासारखा वाटत होता. चार दहा हाक मारायला लागली मला. त्या मुलाच्या डोक्यात पुन्हा अमेरिकेचं भूत शिरलं काय कळत नाही. तू काल इथं आलीस तर त्याने तुला जाताना सांगून द्यायला हवं होतं ना? अहो नाही, मी झोपलेले असताना झोप मोड होऊ नये म्हणून उठवत नाही तो मला कधी कधी. असेल इकडेच कुठेतरी गेला असेल बाबा. असेल काम असेल काहीतरी. तुम्ही नका काळजी करू, मी फ्रेश होऊन येते मग कॉफी घेऊ आपण. घनश्याम, आपल्यामध्ये एक अनवॉन्टेड ओढ निर्माण झाली म्हणून तू मला तुझ्यापासून आणि आपल्या घरापासून लांब ठेवलंस. मग अचानक तू मला म्हणालास की आता तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. ह्यावर विश्वास ठेवून मी ते पचवते ना पचवते तोच हे तुझ रोमॅन्टिक जेस्चर, याचा अर्थ मी काय समजायचा? घनश्याम घनश्याम, मला बरं वाटावं म्हणून किंवा माझी की वाली म्हणून किंवा मला चांगलं वाटावं म्हणून तू माझ्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. प्लीज हॅलो. ए हाय डूड. कोण बोलताय? अरे मी आबीर बोलतोय. ओ आय एम सो सॉरी, मी माझ्या लक्षातच नाही आलं की तुझ्याकडे माझा नंबर नसेल. आपली इतकी ओळख नाहीये ना की आपण एकमेकांचे नंबर स्टोअर करून ठेवावे नाही का? राईट राईट राईट. म्हणजे माझी तुझी डायरेक्ट ओळख नसली ना घनश्याम, तर इनडायरेक्टली आहे राधामुळे. शी इज व्हेरी क्लोज टू मी. मी ती तुझ्याबद्दल खूप बोलत असते. आय मीन राधर तुझ्याच बद्दल बोलत असते. काही काम होतं का तुझं? मी का केला होत? हा ऍक्च्युली त्याचं काय आहे, मी ना एक छोटीशी पार्टी देतोय. पार्टी म्हणजे आपल्या माणसांची. आणि त्याचं स्पेशल अट्रॅक्शन आहे माझ्या हातचं इटालियन क्युझिन. आणि मला राधाने सांगितलं स्पेशली की तू खूप खवय्या माणूस आहेस. सो आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्यूज. तू आणि राधा येत आहे. नाही मला नाही जमणार, मला आज खूप कामं आहेत. अभि खूप कमिटमेंट घेऊन ठेवल्यात मी, त्यामुळे मला जमणार नाही. बाकी राधाचं तू राधाला विचार, बोल तिच्याशी. आय डोंट नो. ओके परफेक्टली ऑल राईट. अरे पण घनश्याम, राधा तर म्हणाली किती येते. तुझं बोलणं झालंय का राधाशी? देन इट्स ऍब्सोल्युटली ऑल राईट. प्लीज कॅरी ऑन, एन्जॉय युअर सेल्फ. ओके नो प्रॉब्लेम. बाय बाय, विल मिस यू. हा घनश्याम, आलास तसं बरं झालं असतं. ओके ओके नो प्रॉब्लेम, टेक केअर. बाय 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 बाय. सॉरी घनश्याम. आई घनश्याम कुठे गेले काही सांगून गेलंय ग? नाही ग, तुला बोलला नाही वाटत हा मुलगा काही. नाही ना, कुठेतरी गेला असेल, कामाला गेला असेल. काय करताय तुम्ही? अगं काही नाही, पावसाळा आला ना, सगळ्यांच्या या छत्र्या आणि हे रेनकोट सगळं मायावर टाकलं होतं ना, जरा बघून ठेवते. मला हे काम कधीच करायला लागत नाही मी, कारण छत्र्या हरवते ना माझ्या दरवर्षी. तू? मी रेकॉर्ड केले ऑलमोस्ट छत्र्या हरवण्याचं. अगं मागच्या वर्षी मी 3 छत्र्या हरवल्या आहे. राधा पप्पा खूप बोलतात मला. मी एक छत्री टॅक्सी हरवली, एक थिएटर मध्ये आणि एक सिंहगडावर गेले तिकडे हरवली होती. आश्चर्यच आहे.
घना मात्र याच्या अगदी उलट आहे. गेली 2 वर्ष एकच छत्री वापरतोय तो. हो, कारण छत्री घरातच असते ना, तो भिजत जातो बाहेर. कसं असतं बघ, नवरा बायको एकमेकांना अगदी पूरक असतात. तू एवढी व्यवस्थित आणि टापटिपीची, आमचा घना असा. पण असंच असावं ना संसारामध्ये, एक धडपडला की दुसऱ्याने सावरायचं. अरे देवा, काय ग, काय झालं? हो, तो आबीर आलाय ना पप्पांकडे, त्यांनी एक पार्टी ठरवली आज घरी आणि तो मला आणि घनश्यामला बोलवतोय. मग काय जा की? हा पण नाही, म्हणजे कालच आले ना मी घरी, मग आज परत तिकडे जेवायला जायचं. अगं काय, त्यात काय एवढं? कसा आहे ग तो मुलगा? तो काय बरा आहे, ठीक आहे. मी आधी खूप आगाऊ वाटला होता मला, पण काय आहे की तो घरी आल्यापासून पप्पांना जरा आधार वाटतो, त्यामुळे ठीक आहे. हो का? हा, म्हणजे हे सुद्धा मला म्हणाले की तसा चांगला वाटतोय तो मुलगा. माझं काही बोलणं झालं नाही ना ग तसं त्याच्याशी, त्यामुळे. तू असं कर ना, तू घनश्यामशी बोल आणि मग तुम्ही दोघं मिळून काय ते ठरवा. हो तेच बघते, कुठे गेलाय आधी हा मुलगा बघते. हा सर, मॅ बोल. हा घना, अरे तुझ्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड ब्रेकिंग न्यूज आहे. भुसण्याची नवीन पालींवरची सिरीज ना, मला आलाय त्यातला लेटेस्ट जोक. पालीला जा म्हणायचं असेल तर काय म्हणायचं? गोपाल, राईट? घना 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 घना. अरे आयुष्यात कधीतरी सिरियस हो. सम्या, तू सिरियसली सांगतोयस? घना घना सांगू का ब्रेकिंग न्यूज? बर सांग. हा हे बघ घना, एका फॉरेन कंपनीत ओपनिंग आहे. माझ्या मित्राचा जवळचा भाऊ आहे, जवळच्या मित्राचा एक भाऊ आहे, तो तिथे HR मॅनेजर आहे. कुठे आहे? फॉरेन कंपनी. अरे सम्या, गदड्या ओपनिंग कुठे आहे? हा न्यूयॉर्कला. व्हॉट? अरे सम्या, दिस इज ब्रिलियंट न्यूज. हे अत्यंत उत्तम बातमी आहे. तुला सांगतो सम्या, हे जर वर्कआउट झालं ना, म्हणजे हे वर्कआउट होईलच, आणि हे वर्कआउट झालं ना की मी निघून जाणार सम्या. मी अमेरिकेला निघून जाणार, माझा पेशन्स संपलाय, मी निघून जाणार. आय विल जस्ट फ्लाय. सुपर. एक मिनिट घना घना घना, इतक्यात कुणालाही काही सांगू नकोस. कारण कसं आहे, जोपर्यंत काही कन्फर्म होत नाही ना, तोपर्यंत कुणालाही न सांगितलंच बरं. काय? नाही 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 बोलणार. युअर राईट, युअर राईट. ते म्हणतात ना, दूध का जला छास फूक के पिताय. हो, मी कोणाला नाही बोलणार. आणि असं घरात आत्ता काही बोललं ना सम्या, तर पुन्हा ड्रामा सुरू होईल. मी नाही बोलणार, नाही बोलणार. हे बघ घना, पाहिजे असेल तर तू राधावेणीने सांग. हो हो, मी 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 राधाला राधाला मी सांगतो, राधाला सांगतो. या, थँक्स सम्या, थँक्स थँक्स, बाय. ओके. नाही नाही, यावेळेस राधाला पण नाही सांगणार. यावेळेस मेक इट ऑर ब्रेक इट. वल्ली, ए वल्ली, वल्ली आग. सुप्रिया, वल्ली कुठे आहे? सुप्रिया. अरे देवा, तिला माऊ म्हटल्याशिवाय ऐकूच येत नाही का हल्ली. सुप्रिया, चहा हवाय का? हो चहा हवाय मला, पण तू कामात असलीस तर वल्लीला सांग ना, कुठे ती? हो चालेल. काय चालेल? ते चहात साखर नको असं म्हणालात ना. हो का, असं म्हटलं का मी? नाही का? सुप्रिया, काय काय झालंय, काय झालंय, काय केलंय दिघानी? मग कुठे आणि किती पैसे हरलाय तो? कुठल्या बाबूच्या अड्ड्यावर गेला होता का? काय? नाही नाही नाही, म्हणजे खर तर मला ना कुणाशी तरी बोलायचंच होत. हे खूप महत्वाचं आहे. मी तुमच्याशी बोलते. संकट मोठ आहे मला कळलंय. मी मनाची तयारी केली. बोल तू. तो अमेरिकेला निघतोय. कोणती घ्या, त्याला एअरपोर्ट मधून परत पाठवतील.
अहो हे का जातील अमेरिकेला? मग कोण? घना घना अमेरिकेला जायच्या तयारीत आहे. ओ हे अमेरिकेचं खूळ अजूनही त्याच्या डोक्यातून गेलेलं नाहीये. आणि यावेळी तर हे प्रकरण इतकं गुप्त आहे ना भाऊजी, कि त्याने खुद्द राधाला सुद्धा याचा पत्ता लागू दिलेला नाहीये. म्हणजे तुला कसं कळलं? मी घनाचं फोनवरचं बोलणं चोरून ऐकलं, चुकून ऐकलं भाऊजी. आणि ह्यावेळी ना राधा सुद्धा बिचारी अंधारात आहे हो. अरे बापरे, खरंच गंभीर प्रकरण आहे. काय करायचं मग? आपण माईंना सांगूया का? गेल्या वेळी आपण हे सगळं प्रकरण त्यांच्यापासून लपवून ठेवलं आणि काय झालं तुम्हाला माहितीये. करेक्ट आहे, माईच यातून काहीतरी मार्ग काढेल. हा जा मग सांगा. पण मी नाही तर मग कोण सांगतो? मी वल्लीला सांगतो. वल्ली देवकी वहिनीला सांगेल, वहिनी दादाला सांगेल, मग दादा दिग्याला सांगेल आणि दिग्या माईला जाऊन सांगेल, किंवा सगळे मिळून आपण माईशी बोलू. पोहोचला घना अमेरिकेला? नाही ग. नाही पोहोचेल, एवढं सगळं होईपर्यंत पोहोचेल. असं काय करताय भाऊजी? लिसन, तुम्ही बोला ना माईंची. अगं पण मी लिसन भाऊजी, हे बघा हाताबाहेर गेलेली परिस्थिती केवळ तुमच्या हस्तक्षेपामुळे आटोक्यात आली हे जेव्हा वल्लीला कळेल ना, हो तेव्हा तिच्या नजरेत तुमची वट काय वाढेल माहितीये. म्हणजे हो मग काय बिशात आहे ती तुम्हाला तुमच्या केसांवरून बोलेल. लगेच जाताय मग? हा कुठे गेला होतास तू घनश्याम पहाटे पहाटे? घनश्याम कुठे गेला होतास तू? का म्हणजे काय? मला कळायला नको का? मी उठले तेव्हा तू नव्हतास रूम मध्ये. मला 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 काळजी वाटली तुझी. का? मला कुठे माहिती असतं तुझ्याबद्दल सगळं? अर्थात माझी तशी अपेक्षाही नाही. एकमेकांच्या आयुष्यात इंटरफिअर करायचं नाही असं ठरलंय नाही का आपलं? ओके, तुला असे प्रश्न विचारणं म्हणजे इंटरफिअर करणं असेल. तर यापुढे मी असं काही नाही विचारणार तुला. ओके. आपल्याला वाटत नसलं तरी लोकांच्या दृष्टीने आपण नवरा बायको आहोत. ते आपल्याला एकत्र कन्सिडर करतात. त्या अबीरचा फोन आला होता का तुला? त्याने जेवायला बोलवलंय आपल्याला. काय करायचं, जायचंय का? ठीक आहे, मग मी कळवून टाकते त्याला. तुझं ऑलरेडी ठरलंय ना जायचंय म्हणून, आता मला विचारायची गरज काय? घनश्याम, मी काल जे बोलले ते बरोबरच आहे. ते तुझं म्हणणं बरोबरच आहे. चूक माझी आहे, मला कळायला हवं. जर पाश तोडायचेच असतील तर त्याची सुरुवात आत्ताच केलेली बरी, नाही का? म्हणजे मी आपल्या घरच्यांशी असलेले संबंध आता तोडायचे असं म्हणतोस तू? तो तुझा प्रश्न आहे. कोणाशी संबंध ठेवायचे, कोणाशी नाही ठेवायचे, कोणाशी नवीन नाती जोडायची हे तू ठरवायचंस राधा. तू आता जे सगळं बोललायस ते मी लक्षात ठेवीन सगळं. गुड, यू मस्ट. Thank you.
माई, आपला घना अमेरिकेला परत चाललाय. तो कुणाशी तरी फोनवर बोलत होता आणि सुप्रियाने ते ऐकलं. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.